विद्यार्थी मित्रांनो सह्याद्री टिटोरियन्स मध्ये तुमचं स्वागत आहे ऑर्गेनिक केमिस्ट्री पार्ट टू पार्ट वन मध्ये काय घेतला आपण तर पार्ट वन मध्ये आपण रोसेनमन रिडक्शन घेतली करेक्ट नेम रिॲक्शन आहे लक्षात घ्या मग आता पार्ट टू मध्ये मी तशीच एक रिॲक्शन घेणार आहे पण मी स्टार्टलाच काय लिहितोय की ही रिॲक्शन ह्याच्यावर आधारित प्रश्न मी जे एफ ई मधल्या एका एमसी क्यू मध्ये बघितला होता ओके नीट लक्षात मी काय सांगतोय त्याचा छोटासा व्हिडिओ होणार आहे हा अभ्यास तुम्हाला करायचा आहे बरं का हा आहे कार्बोनिल फंक्शनल ग्रुप कार्बोनिल फंक्शनल ग्रुपला जर मी एन एच टू अटॅच केलं तर हे आहे अमाइड काय अमाइड आणि इथं जर मी आता बघा समजून घ्या कार्बोनिल फंक्शनल ग्रुप आता समजून घ्या मी काय सांगतो ते हे जे कार्बोनिल फंक्शनल ग्रुप आहे की नाही याला जर मी एच अटॅच केला इथं तर सी एच ओ एल डी लिहून घ्या जर मी तो ओ एच अटॅच केलं तर सी ओ ओ एच सीड या ठिकाणी मी जर ओ डॅश लिहिलं तर ते झालं इस्टर या ठिकाणी एन एच टू लिहिलं तर काय झालं अमाइड या दोन्ही ठिकाणी मी अल्किल ग्रुप घेतले तर किटोन तुमच्या लक्षात आलं का अल्डीएड किटोन ऍसिड अमाइन ह्या कितीतरी ठिकाणी इस्टर मध्ये हा कार्बोन कार्बन ग्रुप आहे बरं का लक्षात घ्या बर चला मग आपण इथं काय करणार आहे इथं याला अटॅच करणार आहे एन एच टू हे अमाइड आहे मी एक्झाम्पल घेतोय मी एसिटा अमाइड कशाच एक्झाम्पल घेतले मी एसिटा अमाइड तशांतपणे बघा याची रिॲक्शन बरोबर आहे ब्रोमिन म्हणजे ही ब्रोमामाइड रिॲक्शन आहे मग काही बऱ्याच मुलांना याच नाव कळालं असेल हॉफमन मन आहे Hoffman bromamide bromamide डिग्रेडेशन रिएक्शन कुछ रिएक्शन डिग्रेडेशन रिएक्शन बर मला हा पक्का प्रश्न का लक्षा रहा एनओएच कि एस सुधा यूज होता बर का पे डब्ल्यू मध्य विचार हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन रिएक्शन मध्य एनएओएच ऐसी मोल लगता प्रश्न माझ्या लक्षात राहिलाय त्यामुळे उत्तर पण लक्षात आहे त्यामुळे रिॲक्शन पण बॅलन्स करायला मला जमते चार मोल लागतात किती मोल लागतात चार रिॲक्टंट साईडला तीन रिॲक्टंट आहेत आणि प्रॉडक्ट मात्र चार आहेत हे लक्षात घ्या मी तर लिहितोय समजून घ्या बरं का पहिली गोष्ट म्हणजे या शब्दाचा ता अर्थ लक्षात ठेवा डिग्रेड होणे म्हणजे काय होणे कमी होणे म्हणून तर नावाला डिग्रेडेशन दिलंय कारण या रिॲक्शन मध्ये कार्बन चेन एक न कमी होते देर इज अ लॉस ऑफ वन कार्बन आयटम तर तुमचा जो अमाइन तयार होतोय तो मिथॅनामाइन तयार झाला हा रिड्यूस झाला आणि हा ग्रुप इथं अटॅच होतोय प्लस या केस मध्ये चॉईस एन ए बी आर तयार होतो एन आर मॅडम चार एन ए दोन तिथे गेले पण दुसरे दोन आहेत ते इथं लिहितोय मी एन ए टू सीओ थ्री वॉटर वो मॉलिक्युल सुद्धा तयार होतो चॉईस का लिहितो कारण हायड्रोजन चार आहेत मग एकट्या ह्या नंबरमुळे सगळं पुढचं बॅलन्स होत आहे आता सांगतो तुम्हाला तुम्हाला मिथॅन अमाइन तयार करायचं आहे एक कार्बन आहे ना मग तुम्हाला रिॲक्टर मध्ये दोन कार्बन घ्यावे लागतील सिटा अमाइड जर तुम्हाला इथॅनामाइन तयार करायचं आहे इथंच कार्बन तुम्हाला दोन पाहिजेत मग इकडं तीन घ्यावे लागतील तीन कार्बन घ्यावे लागतील मग प्रोपॅन सी एच थ्री एच टू सी डबल बॉन्डो टू मग किती सोपी रिएक्शन आहे झाली की नाही आता सांगतो लक्षात घ्या प्रश्नाचा परिषद विचारला जाणार आहे की ज्या रिॲक्शन मध्ये कार्बन एक न कमी होतो आणि प्रायमर या माइंड तयार होतं त्या रिॲक्शनच नाव हो काय तर हॉपमन ब्रोमाईड डिग्रेडेशन बोर्डला मात्र येणारे प्रश्न मी इथं देतोय बोर्डला येणारा प्रश्न क्वेश्चन वन विल यू प्रिपेअर वाय हाऊ विल यू प्रिपेअर इथे ना माइंड फ्रॉम इथन मध्ये कार्बन किती आहे दोन फ्रॉम इथं असं देतो मग सी एच थ्री सी एच टू थ्री डबल बॉन्ड प्रोपॅन अमाइड मग मला सांगा तयार काय करायचं आहे इथेनामाइन इथेना कार्बन किती आहे दोन रिॲक्टंट मध्ये कार्बन किती आहे तीन कार्बन एक न कमी करायचं आहे मग डिग्रेडेशन रिॲक्शन डिग्रेडेशन मध्ये एकच हॅलोजन आहे ब्रोमिन लक्षात घ्या त्याची रिॲक्शन ना एन एच के एच बरोबर चालेल जर केलं तर तयार होईल पोटॅशियम कार्बोनेट तयार होईल एवढंच लक्षात घ्या पण मी आता आणखीन काय लक्षात ठेवलंय बघा इथेनामाइन ना मग अशी रिॲक्शन लिहून दिली ती मिथॅनामाइनची होती मग ही पण कम्प्लीट करा सगळ्यात महत्वाचं की तीन रिॲक्टंट आहे आणि प्रॉडक्ट साइड ला चार आहेत हे लक्षात ठेवायचं बरं का या तीन मध्ये नॉन ब्रोमिन आणि एनएएच चार पैकी तीन फिक्स आहेत एन ए बी आर एन ए टू सीओ थ्री आणि वॉटर फक्त मग मेन काय मेन प्रोडक्ट अमाइंड इकडं मेन रिॲक्टर अमाइड मग अमाइड पासून त्याचं डिग्रेडेशन केलं की तयार होतं प्रायमरी अमाइड चला आजचा प्रश्न क्लिअर मग अभ्यासाला सुरुवात करा दोन रिॲक्शन झाल्या रोज रिॲक्शन होत आहेत प्रॅक्टिस करा चांगले मार। मार्क चांगले नाही पैकीच्या पैकी मार्क मिळवायचे ऑल द बेस्ट